स्त्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे व्लॉग्स अँड रेसिपीज ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आहे बुधवार वेन्सडे आणि मी इकडे करत आहे भाकरी आणि ह्या पाण्यावरच्या भाकरी आहेत, आमच्याकडच्या आगरी पद्धतीच्या भाकरी आहेत। तर हे आमच्याकडे अशाच भाकरी भाजतात आणि ह्या प्रकारे मी भाकरी थापून घेते आहे, तुम्ही बघू शकता। आणि मला भाकरी मोठ्या करायला आवडतात, तर मी नेहमीच भाकरी लाटून केल्या पिठावर तरी मोठीच करते आणि थापून केली तरी मोठीच करते। आणि तो माझा तवा आहे भाकरींचा, त्याच्यावर मी डोसेसुद्धा बनवते, तुम्ही बघितलं असेल। तर अशा प्रकारे भाकरी मी भाजून घेते आहे। आणि त्यानंतर इथे मी बनवत आहे चिकन। तर टोपामध्ये तेल घातलेलं आणि कांदे घातलेत त्याच्यात दोन, तेल आपल्या अंदाजे घालायचा। आणि त्यानंतर इथे चिकनला मॅरिनेट केलं आहे, मी मच्छीलासुद्धा मॅरिनेट केलं आहे। तर चिकनला मॅरिनेट करण्यासाठी मी त्याच्यामध्ये, तर इथे अर्धा किलो चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी 1/4 किलो दही घेतले आणि त्यामध्ये 1 चमचा आगरी मसाला घातला आहे आणि त्यामध्ये कसुरी मेथी घातली आहे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि बिर्याणी मसाला 1 चमचा घातला आहे, धने जिरे पावडर अर्धा अर्धा चमचा आणि अद्रक लसूण पेस्ट, मीठ घातलं आहे, हळद हिंग थोडं आणि हे सर्व घालून मी ते चिकनला मॅरिनेट करत ठेवलेलं अर्धा एक तास। आणि त्यानंतर हे मच्छी तवा ठेवले, तापत तेल घातलं आहे आणि मच्छीलासुद्धा मॅरिनेट कसं केलं ते सांगते। तर मच्छीमध्ये मी घातले अद्रक लसूण पेस्ट, पापलेट होतं आणि कोलंबी आणि बोंबील होती, तर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट घातली आहे आणि आगरी मसाला घातला आहे 2 चमचे, हिंग हळद आणि गरम मसाला असं सर्व लावून आणि थोडंसं लिंबू पिळलेलं हे सर्व लावून मी त्याला मॅरिनेट केलं आहे। आणि मच्छी तळताना मी त्याच्यावर अजून लसूण कुटून टाकणार आहे। तर इथे कांदा मी चांगला ब्राउन केलेला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आगरी मसाला घातला आहे आणि त्याच्यावर चिकन घातलं आहे। तर चिकनमध्ये मॅरिनेट करतानासुद्धा थोडासा आगरी मसाला घातलेला आणि फोडणीलासुद्धा मसाला घालते कारण का त्याच्याने तरी चांगली येते। तर त्यानंतर इथे मी पूर्ण असं चिकन त्या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आणि लगेच पाणी घालणार नाही, थोड्या वेळात पाणी घालणार त्याच्यामध्ये आणि त्याला वाफेवर शिजायला ठेवणार आणि त्याच्या ताटावर पाणी घातल्यावर। तर चिकन माझी मच्छी फ्राय झाली आणि चिकन मी तिकडे शिफ्ट केलं आहे आणि इथे मी माझ्यासाठी भाजी बनवते। तर भाजी होती पण मला आज गाठ्याची भाजी खायची होती म्हणून मी इथे एक कांदा चिरून घातला आहे, फोडणी घातली आणि त्याच्यावर कांदा चिरून घातला आहे। तर फोडणीला राई जिरा हिंग कढीपत्ता आणि कांदा आणि एक मिरची टाकलेली, त्यानंतर कांदा परतल्यावर त्याच्यामध्ये हा, त्यानंतर इथे मी हळद घातले 1 चमचा, आगरी मसाला 2 छोटे चमचे आणि ते मिक्स करून घेते आणि चांगलं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आणि त्याच्यावरच मी मीठ घातलं आहे। तर चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी घातले कारण का फोडणी जळू नये म्हणून, असं थोडं पाणी घालून त्याचं पाणी आपल्याला पाहिजे तेवढं वाढवू शकतो आपण। तर अगोदर थोडंसं पाणी घातले आणि फोडणी चांगली परतते त्यामुळे तेल चांगलं सुटतं आणि तरी येते म्हणून अगोदर थोडंसं पाणी घालून परतायचा मसाला। आणि आता मी थोडं पाणी घातले आणि आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालणार आणि उकळी येईपर्यंत ठेवणार आणि त्या साईडला माझं चिकनसुद्धा शिजतं आहे। 1 वाजायला आल्यात आणि अजूनही 12:30 वाजलं तरी अजून आले नाही, तर बघूया आता आल्यावर घेतोय जेवायला। तर आजचं स्वामींचं दर्शन। तर इथे मी फोडणी दिलेला रस्सा चांगला उकळलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी गाठे घातले आहेत। तर मला असेच गाठे घालायला आवडतात अगोदर, ते मस्त मऊ होतात नंतर। तर भाजी खूप टेस्टी होती आणि त्यानंतर इथे चिकन, तर चिकनला मस्त तर्री आलेली आहे, अगोदर तुम्ही बघितलं असेल कसं व्हाईट दिसत होतं आणि आता किती मस्त तर्री आली आणि टेस्टी झालेलं खूप। श्रावणी पण सांगत होती आणि हे पण बोलले मस्त टेस्टी झालेलं आजचं चिकन, म्हणजे रोज तसंच होतं नेहमी। तर इथे बनवत आहे मी तोरण, श्री स्वामी समर्थ पट्टी आहे आणि त्याच्यानंतर खाली मोती वगैरे लावणार असं हे तोरण बनवत आहे मी। तर
हे मला करायला आवडतं. आणि सांगू का काय काय करते मी अख्खा दिवसात? सकाळी 5 वाजता मी उठते, त्याच्यानंतर 5-5:15 उठायलाच लागतं, कारण का मला जायचं असतं फिटनेस क्लासला. 6 क्लास आहे मला, इथनं 5:30 निघायला लागतं, सर्व आवरून माझं सर्व आवरून मला 5:30 निघायला लागतं. त्यानंतर 7 वाजता क्लास सुटतो तर मी घरी 7:15-7:30 येते. आणि त्यानंतर घरी आली का माझं जर धुवून गेलेली असेल बाहेर तर मग नाही धुवत, आणि नसेल धुतलं तर मी बाहेर धुते. त्याच्यानंतर आंघोळी करते, रांगोळ्या काढते, देवांची पूजा करते, दिवाबत्ती सर्व करते, आणि त्यानंतर मग माझी सुरुवात होते, जप वगैरे करते, आणि त्याच्यानंतर सुरुवात होते माझ्या कामांना. म्हणजे जेवण, जेवणामध्ये काय बनवायचं हा पहिले विचार. त्याच्यानंतर चहा तर मी पित नाही, दूध किंवा कॉफी घेते. आणि मग त्यानंतर काय जेवण करायचं किंवा वार असेल तर बाजारात जाते, भाज्या वगैरे घेऊन येते. आणि हे सुद्धा आणून देतात यांना सांगितलं, पण मी मला ज्या भाज्या वगैरे लागतात कुठल्या बनवायला तर ते मी स्वतः जाऊन आणते. मला देतात ते आणून, पण मला पण आवडतं जायला, थोडंसं राऊंड मारून येते मी. तर असं माझं असतं. मग काही सामान संपलेलं असेल तर मग ते आणायला जा, काय असेल तर ती सगळी कामं करून मग असं करून आमचं पाणी पण 1:30 येतो. पाणी येईपर्यंत वाट बघा, पाणी वगैरे भरलं का तरीसुद्धा कामं काही संपत नाही, अख्खा दिवस काही ना काही चालूच असतं. आणि सर्व कामं संपली का त्याच्यानंतर मी अशी कामं घेते. आणि त्याच्या हे माझं म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेलं काम आहे. आणि त्याच्यामध्ये आता ॲड झालेलं आहे यूट्यूबचं काम. तर यूट्यूबचं कामासाठी ना खरंच मेहनत लागते, मेहनत आहे, कारण का आपल्याला जे दाखवायचं असतं प्रॉपर, मला हे मी हे करते ते करते, त्याच्यासाठी कॅमेरा अँगल व्यवस्थित लावणं, आणि त्यानंतर मी हे यूट्यूबचं काम घेतलं आहे. तर साधं सोपं नाही आहे, करते मेहनत करते. आणि अजून काय तेवढे सबस्क्रायबर जमा झालेले आहेत माझे, सबस्क्रायबरांना म्हणजे आता जो कोणी माझे व्लॉग जर बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण का मेहनत करते मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी जे काही काम करत असेल तर तिथे मला कॅमेरा अँगल व्यवस्थित लावायला लागतो, आणि जे काही मी करते ते तुम्हाला व्यवस्थित बोलून दाखवायला लागतं का हां मी असं करते, हे टाकलं ते टाकलं, कारण का मी करते जी रेसिपी मी करते ते तुम्ही सुद्धा ट्राय करणार आहात बघून का छान दिसते, छान बनवले तर आम्ही सुद्धा बनवू, तर तुमची रेसिपी बिघडायला नको, कारण का मी हिते बनवते तर ते टेस्टीच होतं. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुम्ही बनवाल तेव्हा तुमची सुद्धा रेसिपी टेस्टी व्हावी, हीच माझी म्हणजे माझ्या डोक्यात हेच असतं. आणि त्यामुळे मी खूप व्यवस्थित एक्सप्लेन करून दाखवते का नाही हे असं करा, आणि जर कुठे काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा मी सांगते का हां असं नका करू. तर हाच हेतू असतो का तुम्ही जेव्हा रेसिपी बनवाल तेव्हा तुमची रेसिपी सुद्धा चांगलीच व्हावी, हाच हेतू असतो त्याच्यामध्ये. तर खूप आहे म्हणजे अख्खा दिवस माझ्याकडे कामाची कमी नाही आहे. आणि त्यामध्ये आणि हे तोरणं वगैरे हे मला आवडतात करायला. आणि हे तोरणच नाही तर केकच्या ऑर्डर मी घेते, आणि केकच्या ऑर्डर घेऊन मला विचारतात सगळे जण का तुम्ही आता हे काल डोनट्स बनवले, टेस्टी डोनट्स आहेत म्हणजे बनवा ही रेसिपी, खरंच खूप टेस्टी आहे. आणि श्रावणी खाते, श्रावणी बसली आहे तिकडे अभ्यासाला, ती तिचा अभ्यास करते, आणि मी माझा इथे छोटासा व्हिडिओ शूट करते का तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. आणि प्रत्येकजण मेहनत करत असो. आज मी जेव्हा यूट्यूबचं चॅनल उघडले तेव्हा मी पहिले यूट्यूबला व्हिडिओज भरपूर बघायची, आणि बघायची मला आवडणाऱ्या व्यक्तीने मी सबस्क्राईब करून केलेलं आहे. आणि आता मी नवीन फोन घेतला तर त्यामध्ये सुद्धा जे मला आवडतात त्यांना मी सबस्क्राईब केलेलं आहे, कारण का ते काय करत असतात हे बघण्याची उत्सुकता असते. आणि मजा वाटते का हां चल ह्यांचं हे चाललं, अरे छान छान केलं ह्यांनी चांगलं. पण आज मी जेव्हा माझं यूट्यूब चॅनल उघडले तेव्हा मला समजते का त्यांनी ते करायच्या मागे त्यांचं किती हे असतं. आणि त्याच्यानंतर तेच नाही, शूटच नाही, शूटसुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे का हां हे एवढंच शूट व्हायला पाहिजे, हे व्यवस्थित दिसलं पाहिजे, ह्याच्याकडे सुद्धा लक्ष असतं काम करताना. म्हणजे डबल जर मला 1/2 तास लागत असेल एखाद्या कामासाठी तर तिथे 1 ते 1.5 तास लागू शकतो शूट करताना, हे आहे. आणि दुसरी गोष्ट आहे का आज मी माझं चॅनल उघडले तेव्हा मला समजते का त्या लोकांची किती मेहनत असते, नुसतं शूट नाही तर ॲडिट करताना व्हिडिओ ते कसं करायचं, किती पार्ट ठेवायचा, किती कट करायचा, आणि मग त्या
एवढ्या एवढ्या मिनिटांमध्येच तो बसवायचा. पूर्ण दिवसाचं जे शूट केलेलं असतं ते एवढ्या मिनिटांमध्येच बसवायचं असतं. आणि ते बसवून सुद्धा समोरच्या व्यक्तीला ते व्यवस्थित समजलं पाहिजे. आणि जास्त करून सगळ्यात महत्त्वाचं असतं ते रेसिपीज, कारण का तुम्ही ते ट्राय करणार आहात, त्यामुळे ते व्यवस्थित तेवढ्या वेळामध्ये समजल्या पाहिजेत समोरच्या व्यक्तीला पण, आणि त्यांच्या रेसिपी बिघडू नये हाच प्रयत्न असतो सगळे जे रेसिपीज बनवतात वगैरे त्यांचा. आणि प्रत्येक जण काहीतरी काय दाखवतात ना यूट्यूबवर, तर त्यांचा तोच प्रयत्न असतो का व्यवस्थित सगळं दिसलं पाहिजे आपण जे करतोय. आणि जर व्यवस्थित असेल तरच ते तुम्हाला आवडतं, हे महत्वाचं आहे. तर एवढंच का आज काय व्हिडिओ मी बनवलेत तुम्ही बघायलाच रेसिपीज. तर आणि थोडंसं काहीतरी मनातलं बोलावं म्हणून मी कॅमेरा ओपन करून बसलेली, अशीच काहीतरी बोलावं म्हणून बोलते. आणि सगळ्यात महत्वाचं सांगेल का, प्लीज मेहनतीला काहीतरी आदर करा असं बोलेल. आणि जे बघतात व्हिडिओज आणि जे लाईक व शेअर करतात सबस्क्राईब करतात, तर त्यांना खूप धन्यवाद, कारण का व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. आवडीने बनवते मी आणि मला आवड, म्हणजे मी सांगू का मला आवड आहे. मी असं नाही का उठली आणि ब्लॉग्स बनवायला लागली वगैरे, असं काही नाही आहे. मी मला कोणी ओळखत सुद्धा नसेल, पण पहिली गोष्ट एक आहे का मला ह्या सर्वांची आवड आहे, का मी स्वतःला गुंतवून घेतलेले आहे अख्खा दिवस हे करायचं ते करायचं आहे. कारण का दुसऱ्या कोणाकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं काहीतरी स्वतःमध्ये गुंतून राहणं हे मला खूप आवडतं. आणि म्हणजे दुसऱ्या सगळ्यांकडे लक्ष देऊन आपल्या डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्याला आनंद मिळेल ते करावं हे मला वाटतं. पहिले काय करायची, असेच व्हिडिओ छोटे छोटे बनवायची आणि ते व्हिडिओज मी स्टेटसवर ठेवायची व्हॉट्सअपच्या. आणि सगळेजण जे माझे आहेत ना नातेवाईक वगैरे, ते अरे वा छान मस्त बनवलं, काय आज काय रेसिपी, आज काय हे वगैरे, म्हणजे तेव्हा खूप असं मजा वाटायची. अरे हा खूप खूप सगळेजण विचारायचं, अरे आज हे बनवलं का, आज ते बनवलं. आणि मी आमचे फोटो वगैरे काय काय बनवलेलं असं सजवायची, ते मला खूप आवड आहे. असं सजवायचं मस्तपैकी ताट आणि त्याचा फोटो काढायचा आणि तो स्टेटसला ठेवायचा आणि त्याच्यावर खाली लिहायचं सुद्धा का हे त्याच्यासोबत हे आणि आजचं स्पेशल वगैरे, असं खूप मला ती सवय होती. आणि ती तेव्हापासून माहीत नाही कधीपासून सवय, आणि ते मी यूट्यूबला येईल आणि माझ्या रेसिपीज दाखवेल हे सुद्धा मला माहीत नव्हतं. पण मी यूट्यूबला आली आणि खूप जणांनी सगळ्यांनी मला मला वाटतं जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत तेवढे सगळे आमच्याच ओळखीचेच असतील, तर सगळ्यांनी मला सांगितलं का हा छान करतेस तू. आणि अर्धे बोलतात अरे तू एवढं सुंदर जेवण वगैरे बनवते आम्हाला माहीत नव्हतं वगैरे सगळं, म्हणजे खूप 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 सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. तर मी दुसऱ्यासुद्धा लोकांना सांगेल का तुम्ही सुद्धा प्रेम द्या आणि माझे ब्लॉग बघा, रेसिपी बघा. रेसिपी मी आवडीने करते आणि माझं वय जरी कमी असेल तरी रेसिपीज माझ्या हाताखालनं गेलेले आहेत भरपूर, त्यामुळे मीठ किती मसाला किती हे आणि मी कधी मोजून टाकलं नव्हतं, अंदाजे टाकायची. सर्वांना जेवण आवडतं, काहीही कुठली नवीन रेसिपी बनवली तर सर्वांना आवडते. तर बनवा तुम्ही सुद्धा, सर्व रेसिपीज एकदम व्यवस्थित परफेक्ट आहेत, बिघडणार नाही. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तुमचं प्रेम आणि प्रेमाने बनवा, अजिबात रेसिपीज बिघडणार नाही. कारण का मी सुद्धा तेच करते, मला खूप आवड आहे रेसिपी बनवायची आणि मी आवडीने रेसिपीज बनवते, खरंच आवडीने बनवते रेसिपीज, म्हणून त्या बहुतेक चांगल्या होत असतील. तर एवढं सगळं सांगण्याचा मुद्दा हाच का मी काही करते, माझ्याकडनं समोरच्याला काहीतरी पॉझिटिव्हिटी काहीतरी चांगलं शिकायला मिळतं हेच आहे. म्हणजे यूट्यूबला येण्याचं माझं कारण हेच आहे का मला जे येतं ते कोणाला तरी म्हणजे करावं सगळ्यांनी. आणि मी जशी स्वामींची सेवा करते, भक्ती करते, प्रेम आहे स्वामींवर माझं खूप खूप जास्त, तर सर्वांना जे स्वामी भक्त आहेत त्यांचं म्हणजे स्वामीच नाही तर साई भक्त असू दे किंवा आणखी गजानन महाराज किंवा कोणी किती जे त्यांच्या गुरुंना पुस्तक ते त्यांच्या सर्वांचं आपल्या गुरुवर प्रेमच आहे, असं नाही का मीच हे असं बोलण्याचा तो हेतू नाही आहे. पण जी मला त्याच्यामधनं पॉझिटिव्हिटी किंवा चांगलं करण्याची अजून पुढे चांगलं करण्याची जी उमेद मिळते ती मला तुम्हाला सुद्धा द्यायची आहे. का आयुष्यामध्ये खूप काही काही येतात, चांगले प्रसंग येतात, वाईट प्रसंग येतात, पण सगळ्या प्रसंगांना तोंड देण्याची शक्ती एकच गोष्टी एकच व्यक्तीकडनं मिळते.
तर सांगायचा दुसरा मुद्दा हाच आहे का स्वामींच्या ह्या आपल्या फॅमिलीमध्ये तुम्ही सुद्धा जॉईंट व्हा आणि स्वामींकडनं मिळणारी पॉझिटिव्हिटी किंवा माझ्याकडनं जर तुम्हाला काही शिकायला मिळत असेल तर मला खूप आनंदच आहे. आणि आता खूप भरपूर काही बोललेली आहे ना, अजून आणखी ब्लॉगमध्ये मला खूप बोलायचं आहे, खूप आपण काही करणार आहोत किंवा काही शिकायचं आहे भरपूर. मला तुम्ही सुद्धा सजेस्ट करा मला, मी कसं अजून काय करू शकते माझ्या चॅनेलवर, मला आवडेल तुम्ही सांगितलेलं. तर आता मी इथे ब्लॉगला एंड करते, कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग मला व्हिडिओ कट करायला लागतो, मग मला ते आवडत नाही. त्यामुळे मी जे दाखवायचं असतं जास्तीत जास्त तेवढंच व्हिडिओ बनवते आणि तेवढंच तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण का जेव्हा एडिट करते ना तेव्हा महत्त्वाचे मुद्दे राहून जातात दाखवायचे, त्यामुळे मला ते आवडत नाही. आणि आता इथेच व्हिडिओ एंड करते. चला तर भेटूया छानशा नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या ब्लॉगमध्ये नेहमी रेसिपी असतातच. चला तर बाय.